नमस्कार वैशिष्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्त केसांसाठी असं एक होममेड तेल तयार करणार आहोत घेणार आहे त्याच्यासाठी पॅराशूट तेल त्यामुळे थोडेसे घरातले आपले असे इन्ग्रेडियंट वापरणार ज्याच्यामुळे केसाची आपल्या ग्रोथ होईल केसगळती कमी होईल याचा फायदा मला तर नक्कीच झाला आहे तुम्हीही नक्कीच ट्राय करून बघा मी इथे मोठी अर्धा लिटर तेलाची बॉटल घेतलेली आहे ती आता टोपामध्ये आपण ओतून घेणार आहोत पूर्ण खाली करायची आहे बॉटल गॅसही चालू करून ठेवलेलं आहे एकदम स्लो आता हे सगळं आपलं तेल ओतून घेतलेलं आहे बॉटलमधलं यामध्ये पहिलं इन्ग्रेडियंट असं आहे मेथी जे आपल्या खाल्ल्यामुळे आपल्याला चांगलंच शरीरासाठी फायदेशीर असते तसेच ते केसांसाठीही फायदेशीर बर। असते त्याचबरोबर आता मेथी आपण तेलामध्ये टाकलेली आहे एक बारीक चिरलेला कांदा कढीपत्त्याची पाने तुळशीची पाने आणि जास्वंदीची फुलं सगळ्यांना माहितीच असेल की जास्वंदीची फुलं आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त असतात आणि जसं त्याचा उपयोग आपल्या केसांच्या केस गळतीसाठी तसेच केस वाढीसाठीही चांगलाच फायदा होतो तसंच कढीपत्ता ही तुळस आपल्या घरातली दारात लावलेली असतेच प्रत्येकाच्या त्यामुळे हे सगळ्या सगळे प आपल्या गोष्टी ह्या कांदा किंवा कडीपत्त्याची पाने तुळशीची पाने जास्वंदीची फुलं मेथीची दाणे हे सगळे आपल्या घरात अवेलेबल असतात त्यातल्याच त्याच गोष्टी वापरून मी आता इथे ते हे तेल तयार करणार आहे आता हे तेल आपण नेहमी मंद गॅसेवर हे करायचं आहे त्याला मस्त आता शिजू द्यायचं आहे छान असं त्याचा पूर्ण आपला कडीपत्ता तसेच तुळशीची पानं जास्वंदीच्या पानां जास्वंदीच्या फुलांचं छान असं याच्यात कलर उतरला पाहिजे त्यांचं पूर्ण सत्व आत्मधी तेलामध्ये उतरलं गेलं पाहिजे असं त्याचं व्यवस्थित ते तेल आपण शिजवून घेणार आहोत गरम करून घेणार आहोत मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे कंटिन्युअसली जेणेकरून तेल आपलं ओती जाणार नाही बाहेर याची नक्कीच काळजी घ्या जसंजसं तेलाला उकळी जाते तसं तसं त्याचा सुगंध खूप सुंदर येतो तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्ही इथे पाहू शकता आपली जास्वंदीची फुलं तसंच कडीपत्त्याची पानं नरम पडली आहे मी हे सग हे सगळे इन्ग्रिडियंट्स वापरताना पहिले छान असे धुवून घ्यायचे नंतर सुकून नंतरच तेलात टाकायचे कडीपत्त्याची पानं जास्वंदीची फुलं तसेच तुळशीची पानं जेणेकरून त्याच्यामध्ये जे धूळ वगैरे काय असेल ते आपल्या तेलामध्ये उतरू नये यासाठी व्यवस्थित धुवून स्वच्छ सुकून त्याच्यानंतरच आपण हे तेलामध्ये यूज करणार आहोत प्रकारे कंटिन्युअसली धवळत राहायचं आहे तुम्ही हळूहळू पाहू शकता याचा कलर चेंज होत जातो आहे तुम्ही ते तेलाचा कलर पाहू शकता इथे थोडासा ग्रीनिश असा ओपटी कलर टाईप आलेला आहे व्यवस्थित ढवळत मी तुम्हाला इथे ते तेलाचा कलर दाखवते कसं चेंज होत जातो आहे व्यवस्थित ढवळत तुम्ही इथे पाहू शकता असं डार्किश व्हायला पाहिजे जेणेकरून आपल्या सगळ्या ज्या गोष्टी आपण घेतल्या आहेत कांदा वगैरे त्याचा अर्क आतमध्ये तेलामध्ये उतरला गेला पाहिजे आता इथे मी एवढं ब्राऊनिश होईपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर गॅस ऑफ करून हे आता असंच एक ते दोन दिवस ठेवून द्यायचं आहे दोन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता इथे मस्त असं तेलाचा कलरही चेंज आहे आणि त्याचा सुगंधही इतका सुंदर आहे आता इथे मी इथे पेला घेतलेला आहे त्यानंतर एक आपली चहा गाळ्याची गाळणी असते ती घेतली त्यामध्ये हे तेल आपण ट्रान्सफर करून घ्यायचं आहे गाळून घ्यायचं आहे आता हे तुम्ही एअरटाईट कंटेनर्समध्ये सुद्धा भरून ठेवू शकता मी आपल्या तेलाच्या बॉटलमध्येच पुन्हा भरून ठेवणार आहे अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे थोडं आणि त्यानंतर पॅराशूटच्या तेलाच्या बॉटलमध्येच ओतणार आहे जेणेकरून ते आपल्याला यूज करायला व्यवस्थित यूज करता येईल यूज करताना कोणताच प्रॉब्लेम होणार नाही आपण एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा असाल तर चमचा वगैरे त्याच्यामध्ये घेऊ शकतो आपण आणि त्यानंतर खाली जो उरलेला गाळ असतो तो अशा प्रकारेच पेल्या पेल्यामध्ये ठेवून निथळू द्यायचा पण नंतर तोच पेल्यामधला पुन्हा बॉटलमध्ये जा कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू